हिंदकेसरी मारुती माने यांचं स्मारक अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शब्द दिला होता, तुम्ही माने यांचा प्रचार करा, आम्ही स्मारकाकरिता 11 कोटींचा निधी देतो असं आश्वासन दिलं होतं. परंतु या दिलेल्या शब्दांची कोणतीही हालचाल शासन दरबारी दिसत नसल्यानं सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने यांनी दिला आहे, येत्या 28 जून रोजी अधिवेशन चालू होण्याच्या दिवशी रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.